ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुप्रसाद या ग्रंथाचं जे आपलं वाचन चालू आहे उपसंवाद ज्याला आपण इंग्लिश मध्ये एपिलॉग म्हणतो, शेवटची काही सत्र आहेत, तर पान क्रमांक 332 ते 334 याचा आज आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया। वंदनीय दादांनी काय सांगितलं बघा, देह माध्यमाच्या ठिकाणी आचार विचारांची देवाणघेवाण होत असल्यामुळे आचार विचारांना स्थिरता प्राप्त होत नाही। म्हणजे आपलं हे जे देहिक माध्यम आहे, या देहिक माध्यमामध्ये सतत काय असतं, आपण आचार विचार करत असतो आणि या आचार विचारांची देवाणघेवाण होत असतो। म्हणजे काहीतरी कोणती तरी आपण गोष्ट प्लॅन करतो, कधी कुठे कुठे आपण एक आचरण करतो, मग त्याच्यापासून काय त्या आनंद मिळतो, कधी दुःख होतं, असं काय ना काहीतरी आपला आचार विचारांची देवाणघेवाण आपल्याकडे होत असते। आणि ही देवाणघेवाण होत असल्यामुळे या आचार विचारांना स्थिरता प्राप्त होत का, कारण जे काय आपण आचरण प्रत्येक वेळेला करतो किंवा विचार जो काय आपण करतो तो आपण बॅलन्स किंवा सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून आपण तो करत असतो। किंवा ते जे आचरण आपण करत असतो तर ह्या आचरणामुळे काय होऊ शकेल याची आपल्याला जाणीव नसते। आपण वागतो किंवा आपण एखादे विचार व्यक्त करतो, म्हणजे आचरण करतो, विचार व्यक्त करतो, परंतु त्याच्या मागे परिपूर्णपणे आपण विचार केलेला असतो। अशामुळे काय होतं तर अशामुळे प्राप्त झालेल्या जीवनातील सुखाबद्दलही असमाधान व अशांतता वाटते। म्हणजे आपण केलं आणि आपल्याला सुख मिळालं, पण ते सुख जे मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अशांतता वाटते। घर आहे पण घर असलं तरी आपला आपण आनंदी नसतो, मुलं बाळ झाली चिकली आनंदी नाही, पैसा मिळाला आनंद नाही। म्हणजे दादा काय म्हणतात बघा, म्हणजे आपण खरोखर दुःखी नसून क्षणाक्षणाला आपण दुःखाचा आभास म्हणजे जीवनासमोर एक पोकळी निर्माण करत असतो, ही खरी दुःख नाहीये। म्हणजे जे काय नाही आपल्याकडे त्याचा विचार करायचा, अरे हे असतं तर बरं झालं असतं, किंवा समजा आपल्याला घर मिळालं तर घरामध्ये समजा आपले 2 बेडरूमचं आपलं घर असेल तर तिसा एक असता तर बरं झालं असतं। मुलगा शिकला, मुलांनी समजा ग्रॅज्युएशन केलं, अरे पण त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असतं बरं आलं असतं, पैसा मिळतोय आपल्या घरामध्ये, पैसा येत नाही महिन्याला समजा 1 लाख रुपयाचा, पण समजा 2 लाख किंवा 3 लाख आल्याचं, म्हणजे जे काय आपल्याला मिळतं ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं ते आपल्याला सतत वाटत असत। आणि हे का होतं, कारण आपल्या आचार विचारांमध्ये अजूनपर्यंत ज्याला आपण म्हणतो स्टेबिलिटी स्थिरता ही आलेली नसते। आणि ही जी पोकळी आपल्या जीवनामध्ये त्याच्यामुळे निर्माण होते त्यालाच दादाने काय म्हणताय, ही अशांतता आहे, ही आपण निर्माण केलेली आहे। आपल्याला जे काय दिलेलं आहे हे खरं म्हणजे बघायला गेलं तर सगळ्या अर्थाने परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये आपण शांत राहिलं पाहिजे, परंतु मला हे पण प्राप्त व्हायला पाहिजे, ते पण प्राप्त व्हायला पाहिजे। म्हणजे व्यवहारिक ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला अजून अधिक प्राप्त व्हाव्या असं नेहमी आपल्याला वाटतं। आता ज्या देहातील आचार विचारांना स्थिरतेने आपले कार्य करण्यास वाव देण्याचे साधन विचारात घ्यावयाचे, त्याच विचारांती निश्चित केलेल्या मार्गाला गुरुमार्ग असे म्हटले। म्हणजे दादानी गुरुमार्गाची व्याख्या किती सुंदर दिली आहे बघा, आणि शांततेने समजा आपण विचार केला किती त्याच्यामध्ये मतदार्थता आहे हे पण आपल्याला जाणून येईल। काय म्हणतात दादा, आता ज्या देहातील आचार विचार आपल्या देहामध्ये जे काय आपण आचरण करतो, देहाच्या आचरण करतो आणि विचार मांडतो, आचार विचारांना स्थिरतेने आपले कार्य करण्यास, म्हणजे आपण एक गोष्ट केली करायची ठरवलं
तर शांत त्याने कार्य करण्यास वाव देण्याचे साधन विचारात घ्यावयाचे. याच्याबद्दल म्हणजे कसं करायचं, हे कसं प्राप्त करायचं आहे मला, हे शांतपणे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे. आणि त्या विचारांती निश्चित केलेल्या मार्गाला गुरुमार्ग असं म्हटलं. म्हणजे गुरुमार्ग आपल्याला काय करतो, क्षणिक सुख नाही तर बाबा आपल्याला हे काय प्राप्त करायचंय, असं असं प्राप्त करायचंय, ठीक आहे, त्याच्यासाठी मला या 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 गोष्टी कराव्या लागतील, या या गोष्टींचा मला त्याग करावा लागेल, या या प्रकारची मला कर्म करावी लागतील, मला कष्ट करावे लागतील, हे सगळं कसं असं अगदी स्थिर असतं. म्हणजे हे विचार आपले ठरलेले असतात. आपण काय करत असतो, इथे पळतो तिथे पळतो, हे मिळालं अंगाला ते मिळालं अंगाला, आपण कुठच्याही प्रकारचं स्थैर्य नसतं. हा गुरुमार्ग आहे दादा. पण गुरुमार्गाबद्दलची आपली श्रद्धा अशी आहे की आपल्या समोर असणारी व्यक्ती तिचे विचार व विवेचन म्हणजे आपले गुरु. म्हणजे आपलं गुरुमार्गाबद्दल आपलं काय, आपली श्रद्धा कशी आहे, आपल्या समोर जी व्यक्ती आपल्याला दिसते ना, आणि ती जे काय विचार मांडते आणि जे काय वर्णन करते सगळ्या गोष्टीचं, ती म्हणजे आपले गुरु. दादानी म्हणतात, दादानी काय म्हटलंय बघा, याच ठिकाणी आपण गुरुमार्गातील आपली भूमिका चुकीने अंगीकारतो आहोत याचा विचार केला पाहिजे. दादानी स्वतःला सुद्धा वेगळं केलंय तेव्हा. दादा म्हणतात मी पण कोण नाही, म्हणजे एवढे उच्चा उच्च कोटीला पोचलेले आपले जे गुरु आहेत ते म्हणतात मी सुद्धा कोण नाही. आणि आपण काय करत असतो, आपण फक्त व्यक्तिपूजन करत असतो. म्हणजे एखादा कोणतरी आपल्याला काहीतरी सांगतो आणि बाबा हा ह्या सांगतोय, म्हणजे हाच आपला गुरु, हाच आपला गुरु म्हणजे काय, त्याच्याकडनं मिळालं मार्गदर्शन हे परिपूर्ण मार्गदर्शन आपण सांगतो. आपण त्यांच्याकडे जोडण्याचा प्रयत्न डायरेक्टली करत नाही, ते केलं पाहिजे. अशा या गुरुमार्गाचा शोध आज आपण जीवनाला सुखाची दिशा प्राप्त करून देण्यासाठी करून घेत आहोत. म्हणजे अशा प्रकारचा गुरुमार्ग जो आहे त्याच्यामध्ये व्यक्तिपूजन आहे, कळलं की नाही, अशा प्रकारचा शोध आपण जीवनाला सुखाची दिशा प्राप्त करून देण्यासाठी करून घेत आहोत. पण गुरुमार्गाचा लाभ झाल्यानंतर आपण काय शिकणे आवश्यक आहे हे विचारात न घेता इतरांचे अनावश्यक आचरण व त्याचे अनुकरण म्हणजेच गुरुमार्ग अशी आपण आपल्या जीवनाची दिशा ठरवतो. तो वागतोय ना त्या पद्धतीने मी वागतो, तो वागतोय ना त्या पद्धतीने मी वागतो, कळलं की नाही. बाकी कोणत्याही गोष्टी की गुरुमार्गामध्ये आपण कसं वागलं पाहिजे आपण स्वतः ठरवायला पाहिजे. इतरांच्या वागण्यावर नाही, तो काही सांगेल, पण आपल्याला कळलं पाहिजे काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आणि हे दादा सांगत असतात, हे आपले गुरु सांगत असतात आपल्याला की ही गोष्ट चुकीची आहे, ती गोष्ट चुकीची आहे, ती चुकीचीच आहे, जी योग्य आहे ती योग्य आहे. आणि हे लक्षात ठेवा, गुरुमार्ग म्हणजे व्यवहारामध्ये पण त्या गोष्टी आहेत. तर आपण काय करतो, तो कसा वागतो तेवढा आपण बघतो आणि त्याप्रमाणे आपण अनुकरण करतो आणि आपल्या जीवनाची दिशा. त्यामुळे काय होतं, यामुळे ज्या सुख शांती समाधानाच्या शोधात आपण गेलो त्याची प्राप्ती होत नाही व प्राप्त सुखही अनुभवता येत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. आपण काय म्हणतो, तो असा चाललाय की नाही, त्याला हे प्राप्त झालं की नाही, आता मी त्याचं अनुकरण करतो आणि मी सुद्धा तसंच करण्याचा प्रयत्न करतो, मग ते सुखही प्राप्त होत नाही आणि जर का ते प्राप्त झालं तर ते अनुभवता सुद्धा येत नाही. कारण प्रत्येकाचं जन्माचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाचे ऋणानुबंध वेगळे आहे, त्यामुळे अनुकरण करता कामा नये. आपल्या वाट्याला जे काही देवाने दिलं ना त्याच्यामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे. वास्तविक गुरुमार्गात एकच प्रश्न स्वतःला व गुरुना विचारावयाचा आहे की प्राप्त झालेले सुख समाधान अनुभवण्यास कोणत्या प्रकारचे आचार विचार मला पोषक होतील. बस एवढंच विचारायचं आहे की मला जे काय प्राप्त झालेलं आहे ते सुख आणि समाधान याचा अनुभव मला घेण्यासाठी माझे आचार विचार कसे असले पाहिजे तेवढं तुम्ही मला सांगा. बस त्याच्या पलीकडे कशाची अपेक्षा नाहीये. आणि ते जर प्राप्त झालं तर आपण कोणत्याही गोष्टी अगदी कमी जरी प्राप्त झाल्या
तरी त्याच्यामध्ये आपलं समाधान खूप मोठं असू शकतं. आणि त्याच्यामागे जर आपले हे आचार विचार असे नसतील तरी सगळं जरी प्राप्त झालं तरी त्याच्यामधलं समाधान हे अल्प असेल किंवा नसेलच. त्यामुळे ते समाधान जे प्राप्त करण्यासाठी याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांना शरण जायला पाहिजे आणि त्यांना विचारायला पाहिजे की बाबा माझे आचार विचार कसे असले पाहिजे. आणि हे कोणीही दुसरी व्यक्ती ठरवू शकत नाही त्यांच्याशिवाय. ही आचार विचारांची निश्चितता नित्य सवयीने प्राप्त करून प्राप्त सुखात आनंद मानणे यालाच गुरुदीक्षा किंवा अनुग्रह असं म्हटलंय. वेगवेगळ्या व्याख्या दादांनी दिल्यात. त्यांनी काय म्हटलंय, ही आचार विचारांची निश्चितता म्हणजे पहिल्यांदा निश्चित करायला पाहिजे, फिक्स करायला पाहिजे. आणि नित्य सवयीने म्हणजे रेग्युलर आपल्या हॅबिट्स व्हायला पाहिजे, नित्य सवयीने आपल्या अंगवळणी पडली पाहिजे. आणि एकदा ते अंगवळणी पडले की त्याच्यानंतर जो काय आपल्याला आनंद प्राप्त होतो किंवा आनंद आपण मानतो प्रत्येक गोष्टीमध्ये, जे काय दिलं दादाने हे दिलं आनंद आहे, नाही दिलं त्याच्यामध्ये पण आनंद आहे, हीच गुरुदीक्षा. म्हणजे गुरुदीक्षा म्हणजे ती दीक्षा नाही ज्या आपण पाच दीक्षा वगैरे म्हणतो, ही गुरुदीक्षा म्हणजे काय, तो गुरूंचा कृपाशीर्वाद. पुढे, इतका हा सुलभ असा गुरु शिष्यांचा सुख संवाद असताना हा गुरुमार्ग अधिक बिकट असा जर कोणी केला असेल तर ज्या व्यक्तींना गुरुपदाची जबाबदारी समजलीच नाही त्यांनी. दादा काय म्हणतात, एवढं सोपी गोष्ट आहे की आपल्याला आपल्या गुरुशी फक्त संवाद साधायचा आहे आणि ते आपल्याला सगळं सांगत असतात, पण ते सोडून आपण काय करतो, अशा व्यक्तींच्या नादी लागतो जो बऱ्याच गोष्टी सांगत जातो कळलं की नाही. दादा त्यांच्याबद्दल काय म्हणतात बघा, अशा व्यक्तींनीच समाजामध्ये देवधर्माचे अवडंबर माजविले. हे लोक काय म्हणतात, तुम्हाला अशी पूजा करावी लागेल मग तुम्हाला अशी शांतता मिळणार, या गुरु या इकडे जाऊन आपल्याला या ग्रहाची शांतता करावी लागेल मग तुम्हाला असं समाधान मिळणार, म्हणजे देवधर्माचं त्यांनी अवलंबन मागलं. आपल्या ऐहिक जीवनातील नित्य कर्तव्याची जाणीव करून देऊन देवधर्माचा आवश्यक तो बोध करून देणे हे गुरूंचं कर्तव्य आहे. किती सोपं सांगितलं. आणि हेच दादानी कर्तव्य केलंय. दादा काय म्हणतात, आपल्या ऐहिक जीवनातील नित्य कर्तव्याची जाणीव करून देऊ, हे तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय करता कामा नाही. ते दादा आपल्याला दादाने अगदी स्पष्ट सांगितलंय की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, कर्तव्य तुमचं कुठे आहे, तर तुमच्या कुटुंबाकडे कर्तव्य, कुटुंबाच्या. त्याच्यानंतर लक्षात ठेवतो त्या शेजारी आजूबाजू म्हणजे इतरे जण काही लोक, त्या मग समाजाच्या बाबतीत तुमचं कर्तव्य, आपल्या देशाच्या बाबतीत कर्तव्य आहे, आणि पर्यावरण जे आहे म्हणजे जग जे आहे त्याच्या प्रित्यर्थ तुमचं कर्तव्य आहे. हे कर्तव्यच पहिल्यांदा सर्वात महत्वाचं आहे. तर हे कर्तव्य कसं करायचं कळलं की नाही, त्याचा बोध करून देणे हे गुरूंचं पहिल्यांदा कर्तव्य आहे. तो खरा गुरु. ते कर्तव्य बाजूला ठेवायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला लावायच्या त्याला खरा गुरु म्हणत नाही. पण जर गुरुनंच आपल्या कर्तव्याची जाणीव नसेल तर बाह्यांनी गुरुमार्गाचा देखावा हाच परमार्थ प्राप्तीचा मार्ग आहे असे भासवावे लागते. आता गुरुनंच जर माहीत नसेल की नेमकं आपण जे परमात्माकडे जायचं ती दिशा आहे किंवा परमार्थ ज्याला आपण म्हणतो तो परमार्थ म्हणजे नेमका काय, कशातून याला आनंद मिळणार, कशातून आप पुढे जाणार त्या परमार्थाकडे किंवा त्या परमेश्वराकडे, ते त्याला जर माहीत नसेल तर त्याला हे सगळं काय आहे, बाह्यांगी गुरुमार्गाचा देखावा करावा. म्हणजे आरती करायची, लोकांकडनं पैसे गोळा करायचे, लोकांना मग कसं वाटतं वा काय कसं सुंदर वाटलं आज हे झालं, मग त्याला काहीतरी पैसे द्यायला लावायचे, म्हणजे हा सगळा देखावा. आपल्या मार्गामध्ये दादाने कटाक्षाने पैसा राळलेला आहे, कारण तो एकदा आला तो व्यवहाराचा भाग आला की आपण गुरुमार्गापासून लांब. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की बाबा कोणताच पैसा घ्यायचा नाही, आवश्यक ते आहेच कारण ते आपलं कर्म आहे शेवटी.
आपल्याला तेवढं कर्म द्यायला पाहिजे, पण तो किती आहे? अल्प अल्प. म्हणजे आपण समजा 100 रुपये कमवत असेल तर त्या 100 रुपयामधला 1 रुपया सुद्धा आता मागत नाही आपल्याकडे. आणि तिक्षा कशाने? त्यांना हवे म्हणून नाही, तुमच्यासाठी आपल्यासाठी सांगतात आहे की एवढा खर्च करा, कारण सत्कर्म आपल्याला गोळा करायचे. हेच दादानी सतत आपल्याला सांगितले. वास्तविक हा सगळा देखावा भावना शून्य व कर्तव्य शून्य. त्याच्यामध्ये काय भावना नसतात, कुठच्याही प्रकारचं कर्तव्य नसतात. जिथे कर्तव्य नसतं त्या ठिकाणी देव वास करत नाही. कारण भावना व ती व्यक्ती, सॉरी, भावना व ती व्यक्त करण्यासाठी करावे लागणारे कर्तव्य हे इतरांच्या अनुकरणातून शिकण्याचे प्रयोजन नाही. किती महत्वाची गोष्ट. माझी भावना काय असली पाहिजे आणि मी काय कर्तव्य करायला पाहिजे ते मी दुसऱ्याकडे बघून ठरवायची गरज नाहीये. मला माहिती आहे, कारण माझं जी काय कर्तव्य आहे, माझी कर्तव्य आणि त्याची कर्तव्य वेगळी आहेत. प्रत्येकाची कर्तव्य वेगवेगळी आहेत. त्याला जर त्या त्या गोष्टी करून जर समाधान मिळत असेल तर मला नेमक्या त्याच गोष्टी करून मिळणार नाही, मला कदाचित अधिक करावे लागेल. त्यामुळे माझी कम्पॅरिझन, माझी तुलना मी त्याच्याशी करता का म्हणे. तर त्यामुळे काय महत्वाची गोष्ट आहे, तर पहिल्यांदा म्हणजे भावना ही महत्वाची आणि ती व्यक्त करण्यासाठी लागणारे कर्तव्य हे इतरांच्या अनुकरणातून शिकण्याचे प्रयोजन आहे. या दोन्ही अवस्था मानवाचा सहजधर्म आहे. म्हणजे सहजतेने होतात असा हा सहजधर्म कार्यार्थ योग्य ठिकाणी लागावा याच कर्तव्य सत्कर्म असे म्हणतात. म्हणजे आपल्याकडे काय होत्या, आपला आपण सेल्फ असले पाहिजे, सेल्फ मेड. आणि सेल्फ मेड म्हणजे काय, घडवतात ते. दुसरा असा करतो, दुसरा अमुक करतो, दुसरा ते करत नाही, म्हणून मी करता का माने, मी माझ्या पद्धतीने जाणार आणि माझ्या पद्धतीने मी जाणार. आणि माझं जे काही सत्कर्म आहे ते सत्कर्म म्हणजे काय, तर हा जो सहजधर्म मला प्राप्त होतो तो सहजधर्म म्हणजेच दादारी काय म्हटलंय, कर्तव्य. आरती पारायण नामस्मरण पूजा अर्चा आदी जे आपण करतो व ज्याला आपण पारमार्थिक कर्तव्य म्हणून संबोधतो हे कर्तव्य पारमार्थिक नसून ही एक स्वतःची इच्छा नसताना कोणाच्या तरी इच्छेसाठी स्वतःवर लादून घेतलेलं बंधन आहे. किती सुंदर आहे बघा. आपण म्हणतो मी आरती करतो, पारायण करतो, नामस्मरण करतो, पूजा, हे काय करतो आपण? कोणीतरी आपल्याला सांगतो हे परमार्थ आहे, याच्यामध्ये परमार्थ आहे. मनापासून होत का? मनापासून जर असेल तर आपण कधीच ती गोष्ट टाळणार नाही. आपल्याला फक्त कारण पाहिजे असं. एक कारण छोटस आलं की आपण आरतीला ऍबसेंट, आपण साधनेला दांडी, कळलं की नाही? म्हणजे काय, तर कोणीतरी सांगताय ना आपल्याला, जबरदस्ती करताय ना, म्हणून करायचं. म्हणून कोणाच्या तरी इच्छेसाठी स्वतःवर लादून घेतलेलं बंधन आहे. दादा म्हणतात, दादा अगदी स्पष्टपणे विचार मांडतात आणि खरंच आहे ना. आचार विचारांचा धर्म हा बंधनात राहण्याचा नाही याचा अनुभव क्षणोक्षणी आपल्याला येत असतो. आपले तसे विचार जर झाले तर आपल्या मनापासून आत्मबंध झालं तर आपण ती गोष्ट करणार. आपले आचार विचार कधी कोणत्या बंधनामध्ये राहत नाही आणि ती राहण्याची त्याला सवय नसते हे आपल्याला क्षणोक्षणी जाणवतं. असे असता देवाबद्दल ज्या पूज्य भावना आहेत त्याला वैचारिक स्वरूपात कार्य करण्यासाठी वाव देणे म्हणजे जर नित्य आचरण असावे तर त्या नित्य आचरणाला वरील बंधनाने आपल्याला पारमार्थिक करता येईल का? म्हणजे आपला देवाबद्दल कसा भाव असला पाहिजे, पूज्य भाव असला पाहिजे. आणि तो पूज्य भाव व्यक्त करण्यासाठी म्हणजे वैचारिक स्वरूपात कार्य करण्यासाठी आपल्याला त्याला वाव द्यायला पाहिजे आणि हे असं आपलं नित्य आचरण असलं पाहिजे. पण समजा आपण कोणतं तरी बंधन आणलं आणि बंधन आणलं आणि त्या बंधनामुळे आपण समजा तसं वागायला लागलो, प्रत्येक गुरुवारी मिळून आरतीला करतो, बाकीच्या वेळेला काहीच नाही करणार, कळलं खरे त्याला. तर आपल्याला पारमार्थिक करता येईल का? नाही.
हा विचार प्रत्येक भक्ताने करणे आवश्यक आहे. भक्तीचे भाव साकार होण्याची क्रिया ज्या देह माध्यमातून होते त्यालाच भक्त म्हणतात. भक्ताची व्याख्या सुद्धा आधारित कशी केली आहे बघा, भक्तीचे भाव साकार होण्याची क्रिया ज्या देह माध्यमातून होते त्याला दादा काय म्हणतात बघ. पण जर त्याच देह माध्यमातून विचार किंवा विकार साकार होऊ लागते तर भक्तीचा साक्षात्कार होणे हे किती दुर्लभ आहे हे अनुभव असते. तो नावासाठी भक्त झाला तो खरा भक्त नाहीच, कारण त्याच देह माध्यमातून जर विकार येत असतील आणि भलतेच विचार येत असतील तर भक्तीचा साक्षात्कार होणे हे किती दुर्लभ आहे हे आपल्याला अनुभवता येईल. त्यासाठी सुलभ अशा आचार विचारांचा बोध घेऊन त्याप्रमाणे आपले नित्य आचरण करणे यालाच गुरुभक्ती म्हणतात. त्यासाठी सुलभ अशा आचार विचार म्हणजे सिंपल, काही वेगळ्या गोष्टी करायच्या नाही आपल्याला, आणि त्याप्रमाणे आपलं आचरण असं म्हणजे जसा बोलतो ना तसं आपण वागायला शिकलं पाहिजे. यालाच गुरुभक्ती म्हणतात. पण आज आपण ही सवय लावून न घेता व्यक्तिपूजनाचे महत्व अधिक मानतो, म्हणजे बोंधू साधूंच्या मागे लागतो. अरे तो आपल्याला काहीतरी प्राप्त करून देणार, गरज नाहीये. त्यांच्याशी फक्त जोडा, आपल्याला स्वतःला आपल्याला फक्त त्यांच्याशी जोडायचं आहे आणि दादाने त्याची आपली व्यवस्था करून दिलेली आहे, आपला मार्ग मोकळा केलेला आहे. आता फक्त त्यांच्याशी जोडलं पाहिजे. कोणतीही व्यक्ती महत्वाची नाही आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. पण आज आपण ही सवय लावून न घेता व्यक्तिपूजनाचे महत्व अधिक मान. त्यामुळे जे आचार विचार गुरुरूप होणे आवश्यक आहे त्याचे मूल्य कमी होते. म्हणजे आपले जे आचार विचार हे काय व्हायला पाहिजे, हे गुरुरूप व्हायला पाहिजे, त्यांच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेला त्यांना कसं वाटेल, मी कसं वागला पाहिजे हे मी माझ्याकडनं सुद्धा आचरण करतो, मला आपोआप आनंद मिळणार ना, कारण दादाला अपेक्षित हे आहे. त्यामुळे स्वाभाविकच आपल्या नित्य कर्तव्याकडे आपले दुर्लक्ष होऊन आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींना त्याबद्दलचा त्रास सहन करायला लागून या मार्गाबद्दल त्यांच्या मनात अनादर निर्माण होतो. म्हणजे समजा आपण व्यसन केलं, कळलं की नाही, किंवा आपण घरी बसून त्यांना गेलं नाही आज मी आरती करणार, सगळ्यांनी झोपायचं बिपायचं काय नाही, मी सकाळी उठून ओंकार साधना करणार. प्रत्यक्षात कर्तव्य करायला पाहिजे, घरी पैसे आणून द्यायला पाहिजे, ते कर्तव्य न करता समजा आपण या सगळ्या गोष्टी केल्या काय होणार, ते आपल्या मार्गामध्ये नाहीये पण त्याचा अनादर निर्माण होणार. म्हणजे हा बोलतो एक आणि करतो वेगळं, या ही बोलते एक आणि घरी येऊन करते वेगळी, असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला अनादर निर्माण. दादांनी अजून बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, पुढच्या दोन सत्रांमध्ये आपण जे काय उरलेला भाग आहे तो आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. शुभम भव. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. देव देव दत्त सदानंदाचा एकोण. सच्चिदानंद सद्गुरु श्री पद्म महाराज की जय. देव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. या येत्या रविवारी म्हणजे 13 तारखेला सकाळी ज्ञान संवेदना वर्ग असणार, त्यावेळेला सकाळी 8 वाजता आरती साधना होईल आणि त्याच्यानंतर मग ज्ञान संवेदना असणार. त्याचप्रमाणे या महिन्याच्या शेवटच्या रविवारी मुलाखत साधना संपन्न होईल. सध्या तरी तारीख 27 तारीख अशी ठरलेली आहे. सध्या काही 5:30 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत या
महिन्यामध्ये दोन उपक्रम आपल्या कार्यकेंद्रावरती आहेत. एक म्हणजे षड्रात्र उत्सव खंडोबाचा, त्याच्याविषयीचं परिपत्रक जे आहे पत्रक, ते पत्रक उपलब्ध आहे. तर ते पत्रक आपण डायरेक्टली वेबसाईटवरनं डाउनलोड करून घेऊ शकतो. चंपाषष्टीच्या दिवशी तयी आरती असेल, त्याच्याविषयीची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये सगळी दिलेली आहे, त्या पत्रकामध्ये मेन्शन केलेली आहे. त्याचप्रमाणे दत्तजयंती हा उत्सव आपल्या कार्यकेंद्रावरती साजरा होणार आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे श्री सद्गुरू एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी कॅलेंडराचं वितरण होतं, आणि तसेच आपल्या कार्यकेंद्रावरती जे उत्सव असतात, अनुष्ठानं असतात, अमावास्या आणि पौर्णिमेचे, याच्याविषयी माहिती देणारे जे पत्रक आहे, याचं प्रकाशन, याचं वितरण या शनिवारपासून सकाळी 9:30 ते 12:30 या दरम्यान सुरू होईल. आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी, प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 9:30 ते 12:30 या दरम्यानच लक्षात ठेवा, हे वितरण केलं जाईल. इतर कोणत्याही दिवशी कृपया याच्यासाठी येऊ नका, कारण हे दोनच दिवस सध्या आपण गुरुभक्तांसाठी मोके ठेवलेले, शनिवार आणि रविवार 9:30 ते 12:30. जानेवारी महिन्यामध्ये काय बदल करायचा याच्यामध्ये, त्याच्याविषयीच्या सूचना सरकारकडनं प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे योग्य त्याप्रमाणे बदल करण्यात. नमस्कार. आणि पुढच्या महिन्यातील ज्ञान ओंकार सात माफ करा, पुढच्या महिन्यातील कामकाजाचे जे दिवस आहेत ते निश्चित करण्यात आलेले, 1-2 दिवसामध्ये जाहीर करण्यात येते. पुढच्या महिन्याचे नंबर आपण घेऊ शकता. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने एक बदल केलेला आहे की आता आपण आतापर्यंत ऑडिओ आणि व्हिडिओ असे दोन्ही कॉल्स आपण घेत होतो, परंतु व्हिडिओ कॉल्समध्ये बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम द्यायला लागले, त्यामुळे आता आपण जे काही घेणार आहोत ते फक्त ऑडिओ कॉल्स असतील. बाकीची प्रक्रिया जी आहे ती तशीच असणार. तर त्याच्याविषयी जर माहिती देणारं पत्रक आपल्या वेबसाईटवरती या 1-2 दिवसामध्ये अपलोड केलं जाईल. नमस्कार.